शिवडीच्या म्युन्सिपल स्कूलमधून सिद्धार्थ जाधव जो आघाडीचा अभिनेता आहे आता, कळलं का? सिद्धार्थ जाधव याला त्याच्या आयुष्यातलं पहिलं म्हणजे ज्याला आपण ट्रॉफीज म्हणतो स्मृतिचिन्ह, ते त्याला पहिलं अभिनयाचं तिसरं पारितोषिक पहिल्यांदा आहे. आणि त्यांनी त्याला अनेक वेळा रविक्रम मंडळाचा उल्लेख केलेला आहे की माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं अभिनयाचं पारितोषिक मला रविक्रम मंडळाच्या स्पर्धेत मिळालं. अभ्यास आहेच, अभ्यास करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे काय कलागुण आहेत ते वृद्धिंगत होण्यासाठी हा नाटक म्हणा किंवा कुठलीही कला म्हणा हा जीवनाचा एक भाग आहे. नमस्कार, मी अशोक परब, कार्यकारी सदस्य रविकिरण मंडळ करी रोड मुंबई. रविकिरणच्या वतीने यावर्षी बालनाट्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. हे या स्पर्धेचं 37वं वर्ष आहे आणि यावर्षी ही स्पर्धा ज्येष्ठ नाट्य समीक्षक सिने नाट्य समीक्षक स्मृतिगत कमलाकर नाडकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज ही स्पर्धा आम्ही भरवली आहे. 1984 साली या स्पर्धेला सुरुवात झाली. त्याचं निमित्त होतं की KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूल जे परळला आहे त्यामध्ये तत्कालीन शिक्षक ज्योतिराम कदम, आता आपल्यात नाही आहेत ते, गेल्याच वर्षांचं दुःखद निधन झालं, त्यांनी आमच्यासमोर एक संकल्पना मांडली. त्यांचे विद्यार्थी महेंद्र पवार यांनी ती रविकिरण मंडळापुढे मांडली आणि तुम्ही बालनाट्य स्पर्धा घ्या, कारण काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच ज्या काही संस्था होत्या त्या बालनाट्य, पण त्याच्यामध्ये असं होतं की फक्त शाळांसाठीच त्यांना प्रवेश दिला जायचा, तर तुम्ही शाळा आणि संस्था अशा दोघांनाही तुम्ही प्रवेश द्या, जेणेकरून मुलांना अधिकाधिक व्यासपीठ निर्माण होईल, चांगले कलाकार चांगले तंत्रज्ञ निर्माण होतील, अशी त्यांची संकल्पना रविकिरणला खूप आवडली आणि महेंद्र पवार यांनी ती संकल्पना रविकिरण मंडळामध्ये मांडली. मंडळाच्या सुरुवातीला काही एक दोन सभासदांनी विरोध असं म्हणता येणार नाही, पण अनेक शंका कुशंका, पुन्हा आर्थिक त्याचा भाग होता, तो आर्थिकतेचा भाग कोणी सांभाळायचा, कसा तयार करायचा, किंवा शाळा वगैरे यांच्याकडनं प्रवेश कसे घ्यायचे, कारण हे काहीच माहिती नव्हतं आम्हाला. आणि मग आम्ही ती सुरुवात केली आणि 1984 साली आम्ही पहिली बालनाट्य स्पर्धा मुंबईच्या रवींद्रनाट्य मंदिरामध्ये ती आम्ही पूर्ण म्हणजे पूर्णत्वाला गेली ती तसं खऱ्या अर्थाने. आणि मग आम्हाला असं जाणवायला लागलं की नाही, हे खूप हा वसा आहे, हा वसा आपण टाकता कामा नये. आणि दरवर्षी असे आश्रयदाते म्हणा किंवा आमचं मित्रपरिवार म्हणा, असे अनेक लोकांना आम्ही ही संकल्पना त्यांनाही आवडली, अरे वा हे छान आहे, लहान मुलांसाठी एक वेगळंच व्यासपीठ आहे. आणि असं करत आज ही स्पर्धा 37व्या वर्षात पदार्पण करत आहे. रादर आत्ताच तिचं शेवटचं बालनाट्य या यशवंत नाट्य संकुलातमध्ये चालू आहे आणि थोड्या वेळानेच या स्पर्धेचा निकाल वगैरे पण या ठिकाणी जाईल होईल. तर मला सांगायचं असंच आहे की या स्पर्धेच्या मांडवाखालून म्हणजे असंख्य असे कलावंत आहेत की जे या आमच्या स्पर्धेच्या मांडवाखालून गेले. अगदीच उदाहरण द्यायचं तर शिवडीच्या म्युन्सिपल स्कूलमधून सिद्धार्थ जाधव जो आघाडीचा अभिनेता आहे आता, कळलं का? सिद्धार्थ जाधव याला त्याच्या आयुष्यातलं पहिलं म्हणजे ज्याला आपण ट्रॉफीज म्हणतो स्मृतिचिन्ह, ते त्याला पहिलं अभिनयाचं तिसरं पारितोषिक पहिल्यांदा आहे. आणि त्यांनी त्याला अनेक वेळा रविकिरण मंडळाचा उल्लेख केलेला आहे की माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं अभिनयाचं पारितोषिक मला रविकिरण मंडळाच्या स्पर्धेत मिळालं. आणखीन एक नाव सांगायचं तर स्वानंदी टिकेकर, गिरगावच्या एका शाळेमधून त्यांनी आणि दोघी नावाचे त्यांचं ते बालनाट्य होतं, त्याच्यामध्ये पण त्यांना अभिनयाचं नम्रात होत्या त्या अभिनयाच्या त्या, आणि त्यांनाही त्यांना पारितोषिक मिळालं होतं. त्यानंतर भूपेश जोशी पण आहे, असे असंख्य कलाकार आहेत, प्रल्हाद कुडतरकरसारखा लेखक आणि अगदीच पुढे जाऊन मी सांगेन की आदेश बांदेकरांसारखे दिग्दर्शक. समतानगर कांदिवलीच्या शाळेतून त्यांनी आम्ही बिघडलो नावाचं एक बालनाट्य सादर केलेलं मला अजूनही आठवतं. आणि त्यावेळी आदेश बांदेकर हे दिग्दर्शक होते, त्यांना दिग्दर्शनाचं पण पारितोषिक मिळालेलं. आणि आत्ता जी काही मुलं आहेत जी व्यावसायिक रंगभूमीवर म्हणा की वेगवेगळ्या मालिकांमध्ये म्हणा आपलं नाव गाजवत आहेत, ही सगळी लोकं ह्या मांडवाखालून गेलेली आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. नुसतंच अभिनेते किंवा अभिनेत्री किंवा तंत्रज्ञ लेखक यांच्यासोबत
एक सुजाण प्रेक्षक निर्माण होणं हेही गरजेचं आहे, कारण प्रेक्षक असेल तरच ही नाट्य चळवळ पुढे चालू राहील. जर प्रेक्षक नसेल तर ही नाट्य चळवळ कशी पुढे जाणार असाही कधी कधी प्रश्न निर्माण होतो. मग ह्या सगळ्या बालनाट्यातून ही जी विविध अंग आहेत त्याची, त्याच्यातून वेगवेगळ्या जाणीवा ज्या लोकांपर्यंत हे कलावंत पोचवत असतात, लेखक पोचवत असतात, दिग्दर्शक पोचवत असतात, तर ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग तयार होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही ते जपलं आहे. आणखीन एक मी मला सांगायला आवडेल की या स्पर्धेला कुठलंही प्रवेश मूल्य नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात तेव्हा ती आर्थिक गरज होती म्हणा आमची की 5 रुपये आणि 3 रुपये अशा तिकीट, म्हणजे 5 रुपयात 5 बालनाट्य बघा किंवा बाल्कनीत बसून 3 रुपयात 5 बालनाट्य बघा असा एक सगळा तो प्रकार होता. पण नंतर कालांतराने आम्ही म्हटलं नाही, ही मुलांची ही भूक त्यांना ती ही सवय लागली पाहिजे. अभ्यास आहेत, अभ्यास करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे काय कलागुण आहेत ते वृद्धिंगत होण्यासाठी हा नाटक म्हणा किंवा कुठलीही कला म्हणा हा जीवनाचा एक भाग आहे. आणि म्हणून आम्ही प्रवेश विनामूल्य गेली अनेक वर्ष कुठलंही तिकीट न लावता आम्ही ओपन टू ऑल, सगळ्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्या आणि नाटकाचा आस्वाद घेणं जे आहे. आणि आम्हाला असं बरंच वाटतं की ह्या मुलांसाठी काय काय केलं पाहिजे. मग आम्ही एका वेगळा विषय दिले त्यांना, त्याच्यावर त्यांना बालनाट्य शाळा आणि संस्थानं करायला सांगितलं. म्हणजे मातब्बर म्हणजे लेखक रत्नाकर मतकरी आणि दिलीप प्रभावळकर यांनी विषय दिले होते आणि नाडकर्णी काकांनी त्याचं परीक्षण केलं होतं मला चांगलं आठवतं. त्यानंतर मतकरी साहेब किंवा प्रभावळकर साहेब आणि नाडकर्णी साहेब यांचं सतत मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं आहे. आमचे गुरु क्रांती बांदेकर, विनायक पडवळ यांनी तर या स्पर्धेला एवढं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं. त्यांचे सल्ले ते आम्ही पाळत गेलो आणि आयोजन असेल म्हणा किंवा बक्षिसांचा जो पारितोषिक वितरण आमचा समारंभ जो होतो त्याच्यामध्ये म्हणा असे असंख्य वेगवेगळे प्रकार आम्ही ह्या बालनाट्य स्पर्धेमध्ये. आणखीन एक मला सांगायला आवडेल की शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो यामध्ये. म्हणजे मला आठवतं दीपक कुलकर्णी नावाचे शिक्षक होते नॅशनल इंग्लिश स्कूल विरार, त्यांनी 80च्या दशकामध्ये रोबो स्टेजवर आणला होता बरं का, रोबोट. त्यावेळी मला वाटते 88, 89 किंवा 87 वगैरे साल असेल, मला नीट ठामपणे सांगता येणार नाही, पण ते 80चं दशक होतं एवढं मात्र मी नक्की सांगेन. तसंच हँडग्लोव्ह पपेट्स ज्या आहेत त्याच्यावर आधारितसुद्धा बालनाट्य झाली होती. त्यातनंतर स्केटिंग हा जो प्रकार आहे खेळातला एक, त्याच्यावरसुद्धा बालनाट्य सादर केली गेली. अशी असंख्य बालनाट्य वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळ्या लेखकांनी या स्पर्धेत सादर केली, त्यांना यश मिळालं आणि आज ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक शहरांमधून स्पर्धक येत आहेत आणि या ठिकाणी आपली कला दाखवत आहेत. आणि नुसती कला नाही तर त्यांना त्याचं यश पण थोडं बहुत त्यांना मिळतंच आहे. आणि आमचा असा संकल्प आहे की ही दिवस उत्तरोत्तर ही बालनाट्य स्पर्धा आम्ही यापुढे भरवत राहू. चांगल्या आणखीन राज्यस्तरीय पण आमचा एक मनोदय आहे की हे राज्यस्तरावर वेगवेगळ्या ज्या शहरांमध्ये आम्ही जाऊन ही स्पर्धा आमचा घेण्याचा मनोदय आहे. यापूर्वी आम्ही कल्याण म्हणा, डोंबिवली म्हणा, मुंबईतलं विले पार्ले असेल किंवा गिरगावातलं साहित्य संघ असेल या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे सेंटर्स करून दशकपूर्ती आणि 25व्या रौप्य महोत्सवी बालनाट्य स्पर्धेला आम्ही केलं. लवकरच काही वर्षांनी या स्पर्धेचा सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करू असा आम्हाला विश्वास आहे. आणि मी अशी ग्वाही देऊ शकतो की हे आमचं व्रत आहे, हा आमचा वसा आहे, हा आम्ही टाकणार नाही. आम्हाला जेवढं म्हणून शक्य आहे म्हणून तेवढं आम्ही बालरंगभूमीसाठी प्रयत्न करू आणि बघूया. सगळ्यांना आता थोड्याच वेळात रिझल्ट निकाल जाहीर होईल, त्या सगळ्या स्पर्धकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे विजयी होतील त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या वर्षासाठी पुन्हा तेवढ्याच जोमाने कामाला लागतील अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.